एंट्री फैक्ट्री एरिया। फैक्ट्री मध्ये प्रवेश घेण्यापूर्वी घेण्याची काळजी, अंघोळ व दाढी करणे आवश्यक आहे। जखम झाली असेल तर ती व्यवस्थित झाकून घ्या। तुमचे कपडे खूप सैल किंवा खूप तंग नसावेत। फैक्ट्री परिसरात प्रवेश करण्याआधी कृपया प्रवेशद्वारावरील सिक्युरिटी गार्डकडून स्वतःला तपासून घ्या। सिगारेट, माचिस, मोबाईल फोन, तंबाखू, विडी इत्यादी गोष्टी कंपनी आवारात आणण्यास सक्त मनाई आहे। डोक्यावरील केस व हातापायांची नखे स्वच्छ आणि व्यवस्थित कापलेली असणे आवश्यक आहे। जर तुम्ही आजारी असाल अथवा तुम्हाला जखम झालेली असेल तर तुम्ही कृपया सिक्युरिटी गार्डला सूचित करावे। फॅक्टरी परिसरात प्रवेश केल्यानंतर तुमचा जेवणाचा डबा व पिशवी कॅन्टीनमध्ये निर्धारित जागी ठेवावी। एंट्री प्राइमरी एरिया। प्लांटच्या मुख्य दरवाजातून प्रवेश करण्याआधी तुमची स्वतःची घरून घातलेली चप्पल किंवा बूट दर्शविल्याप्रमाणे बफर मॅटवर घासून मगच आतमध्ये प्रवेश करावा। प्रायमरी चेंज रूम मध्ये प्रवेश करण्याआधी आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत। हात स्वच्छ धुण्यासाठी दर्शवलेल्या विधीचा वापर करावा। त्यानंतर हँड ड्रायर वापरून हात कोरडे करावेत। प्रायमरी चेंज रूम मध्ये प्रवेश केल्यानंतर तेथे भिंतीवर लावलेला एसओपी तक्ता वाचा व लॅमिनेटेड छायाचित्रे नीट बघा। प्लांटमध्ये कुठल्याही क्षेत्रात प्रवेश करण्याआधी तेथे लावलेला एसओपी तक्ता व लॅमिनेटेड छायाचित्र काळजीपूर्वक बघावे। घरून आणलेले बूट किंवा चप्पल दिलेल्या रॅकमध्येच ठेवा। तुम्हाला दिलेला लॉकर उघडा व घरून आणलेले कपडे, खासगी वस्तू जसे घड्याळ, अंगठी, चैन, ब्रेसलेट, कडे इत्यादी आपापल्या लॉकरमध्ये व्यवस्थित ठेवा। क्लीन एरियामध्ये प्रवेश करण्यापूर्वी उघड्या पायांनी स्टेरिलियम मॅटवर उभे राहा। दरवाजा उघडा व क्लीन क्षेत्रामध्ये प्रवेश करा। आधी सुचवल्याप्रमाणे भिंतीवर लावलेले एसओपी व लॅमिनेटेड छायाचित्र बघा। त्यामध्ये कपडे बदलण्याची प्रक्रिया दर्शवलेली आहे। त्यानंतर तुमचा लॉकर उघडा व प्रथम पॉलिथिन बॅगमधून कॅप काढून घाला। आता आधी पॅन्ट घाला व नंतर शर्ट घाला। कंपनीत घालावयाची चप्पल किंवा बूट त्यांना स्पर्श न करता चित्रात दाखवल्याप्रमाणे घाला। आरशात बघून कपडे व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्या। उत्पादन विभागात प्रवेश करण्याआधी चित्रात दाखवल्याप्रमाणे स्टेरिलियम द्रावणाने हात निर्जंतुक करून घ्या। हा स्प्रे दोनदा वापरा। आता तुम्ही उत्पादन विभागात जाण्यास तयार आहात। दरवाजा उघडा व आतमध्ये प्रवेश करा। एंट्री सेकंडरी एरिया। फक्त मोजक्याच व्यक्ती सेकंडरी चेंज रूम मध्ये प्रवेश करू शकतात। सेकंडरी चेंज रूम मध्ये कोणी डी गाउनिंग करत असेल तर तुम्ही थांबा। या रूम मध्ये गाउनिंग आणि डी गाउनिंग एकाच वेळी करण्यास मनाई आहे। क्रॉस ओव्हर बेंचवर बसा व बेंचला पायाचा स्पर्श न करता बेंच खालून बुटी काढा। एक एक बुटी पायात घाला। बुटीच्या पहिल्या नाडीची गाठ बांधा। व त्यानंतर क्रॉस ओव्हर बेंच पलीकडे जा।
स्नूड बाहेर काढून ते घाला. आपले नाक स्नूडने संपूर्णपणे झाकले गेलेले आहे याची खात्री करून घ्या. स्नूडची नाडी व्यवस्थितपणे बांधा. नंतर कपाटातून स्वच्छ सेकंडरी सूट काढून तो घाला. स्नूडच्या आतमध्ये सूट घाला आणि सूटची सर्व बटणे लावा. पट्ट्याने सूट व्यवस्थितपणे बांधून घ्या. सूट बुटीमध्ये घालून दुसरी नाडी बांधा. आरशात बघून कपडे व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्या. स्टेरिलियम द्रावणाने हात निर्जंतुक करून घ्या. हा स्प्रे दोनदा वापरा. आता तुम्ही मुख्य उत्पादन विभागात जाण्यास तयार आहात. सेकंडरी एरियामध्ये तुम्हाला हातमोज्यांची गरज लागेल. ते तुम्हाला आतमध्येच मिळतील. दरवाजा उघडा व आतमध्ये प्रवेश करा. एक्झिट सेकंडरी एरिया. सेकंडरी चेंज रूम विभागात प्रवेश करा. नंतर क्रॉस ओव्हर बेंचवर बसा व बेंचला पायांचा स्पर्श न करता क्रॉस करून दुसऱ्या बाजूस या. आता तुमचा सेकंडरी सूट काढा आणि वापरलेल्या कपड्यांच्या पेटीत टाका. स्नूड व बुटीज काढून ती सुद्धा वापरलेल्या कपड्यांच्या पेटीतच टाका. दरवाजा उघडा व सेकंडरी चेंज रूम मधून बाहेर या. एक्झिट प्रायमरी एरिया. शिफ्ट संपण्याच्या वेळी बाहेर येताना प्रायमरी चेंज रूम मध्ये प्रवेश करा. प्रायमरी विभागातील पादत्राणे काढून ती त्यांच्या जागेवर ठेवा. जर तुम्ही प्रसादन गृहात किंवा जेवणासाठी अथवा पाणी पिण्यासाठी जात असाल तर कंपनी गणवेश आपणास दिलेल्या क्लीन रूम मधील लॉकर मध्येच ठेवून जा. दरवाजा उघडा व प्रायमरी चेंज रूम मध्ये प्रवेश करा. प्रथम तुमचा शर्ट काढा, नंतर पॅन्ट व शेवटी टोपी काढा. हे सर्व कपडे वापरलेल्या कपड्यांच्या पेटीतच टाका. आता तुम्ही तुमचे वैयक्तिक कपडे व खाजगी वस्तू तुमच्या लॉकरमधून काढून परिधान करा. तुमचे वैयक्तिक बूट किंवा चप्पल घाला. प्रायमरी चेंज रूम मधून बाहेर या. आपला जेवणाचा डबा व पिशवी कॅन्टीन मधून घेऊन बाहेर या. सिक्युरिटी गेट मधून बाहेर जाताना तुमचं वैयक्तिक सामान परत घेण्यास विसरू नका. उत्पादन विभागात कॉरिडोर मध्ये शिस्त पाळा व व्यवस्थित चाला. कंपनीत अथवा कंपनीच्या आवारात कारण नसताना टोळके करून उभे राहू नका. भिंतींना स्पर्श करू नका. भिंतींवर पाय ठेवू नका.